पोरगी पेपरला गेली आणि नाही सोनेरी सासरा गायब मेवणा मेवणी घेऊन पसार. किती पानं झाली? तीन. चौथं पान, तीव्र चारा टंचाई, पाण्यासाठी आंदोलन, टँकर कडव्याचा गायब, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अर्ध पान. किती पान झाली? पाचवं पान, यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ, पावणे 200 नावं, त्याच्या खाली कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, कल्याणकारी योजना राबवणार. शेवटचं पान, शिळीला 3 बकरं, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ, शिळीला 3 बकरं, बिबट्या सापडानं पिंजरा गायब, पिंजऱ्यातला बोकड गायब, पिंजरा आहे. हातला भोकड गायब, सकाळी शिंग सापडली उसातच, माणसानी काढेल. क्रिकेट मध्ये 3 धावाने पराजय, देवळाली परिसरात वाघाचा धुमाकूळ, बस. आणि यांच्या शिवास आमंत्रण निमंत्रण संपला पेपर, द्या 3-3 रुपये. सत्य नाही राहिलं मला, मी मरल तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. आता काळ बदललाय, जरा सावध व्हा आणि थोडं मागं चला. तुम्ही म्हणाल मागं म्हणजे आम्हाला पुढे नेता का? तुम्हाला मागचं क्लिअर झालं का पुढे न्यालं? नाही तुम्हाला मागं कुठे नेऊन आणलं होतं? नियतीला 2 मुलं आहेत, कलियुगात माणसं वरून सुखे आणि आतून दुखे, इथं आपण आलो. हा चला, आता थोडं किचकट आहे, तेवढं पटकन ऐकायचं. संतांची गरज यालाच कळते, महा कसा तयार झालाय मी ऐका. आता पटकन ऐका, शून्य कर रे बोटानं. ए बरे ऐ, शून्य कर, शून्य शून्य कर, शून्य कर बोटानं, शून्य बोट बोल नका बाकी, शून्य कर रे बोटानं, ए शून्य कर रे बोटानं, शून्य शून्य तुम्ही नका बोलू तू. हा करेक्ट, शून्य आहे ना? हा शून्य आहे का? शून्य. त्यांचा दोष नाही मारा, त्यांना भाताबरोबर खरी भूमी सुरू करायला पाहिजे. 5वी ते 7वी भूमी लन, 8वी ते 10वी अर्धी अर्धी क्वार्टर तेव्हा तयार होतील. ए पटकन खाला, वरच्या पोरांनी बोलायचं नाही, सावध बसा रे तुम्ही. तू कितीला आहे टी शर्ट आला? तू या पुढे जा, खाली बसून सांगायचं, खाली घाबरत नाही. कितीला आहे घड्याळ काटे? किती सेकंद काटा? 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो? हा सावध बसा, आता सावध बसा, मांडी पिंडी घाला, हातबीत बांधायचं नाही आणि फक्त एवढा कॉपरा बोलल, बाकी जणी कोणी बोलायचं नाही. सावध बसा, घाबरायचं पोरांना जोरात सांगा, घाबरायचं. कीर्तन कोणाचं आहे? इंदुरीकर महाराज. घाबरायचं नाही, सांगा पटापटा. ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का घरी, वाजले की 12, शिला की जवानी, मुंडी बदनाम होईल. वॉन्टेड मधलं गाणं जलवा, करेक्ट. मध्य हे मध्यभागी भांग भागी बोल का, मध्यभागी भांग पडतात त्या भांगाचं नाव तेरे नाम, अजिबात दुसरे डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी. रावजी राठोडचं ह्या महिन्यात गाजलेलं गाणं दिन ताता दिन ताता, करेक्ट. हा अजय देवगणचं शिंगम मधलं नाव बाजीराव शिंगम, करेक्ट. रीडी मधलं गाजलेलं गाणं जिंग चिका, करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं आवजे भावजी. देवयानी मधला गाजलेला शर्त संग्राम, करेक्ट. कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी हीच खरी राष्ट्राची संपत्ती. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे. सावध बसा पोरांना, दोन ए बाकी बोल ना, ए दोनच प्रश्न राहिले, सावध बसा. घाबरायचं पोरांना, ए बोलणार पोरांना, याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि हा बस. ए आणि आता शेवटचा प्रश्न, घाबरायचा सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं, माझ्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे. पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं केलं?
घेतली ना ठोकून. महिला मंडळ आपली जे नाही काय रत्न दिले माय गावाला. अजून दोन दोन दिले का गाव तांबड्यात मेलं. हा सगळा सासू सासऱ्यांना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे. सोळा सोळा सोमवार करतील सासरा बिन भाकरी का मारिली. जिला सुन नाही तिथं लई टकळे फोडी ती. माह्या डोळे देखत आणायची म्हणती माह्या डोळे देखत अण्णा अंग भया तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही भाई. वाई सगळ्यात सुना आली का जास्त तुया डोळ्याचं ऑपरेशनच झालं तुला. आणि जिने भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मिली मला. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सहा महिने अटॅक आणि बी पी येत नाही. नाही नाही त्यांना आपली गाठ घ्यायची मला. ती फाईल डॉक्टरला पैसे द्यायचे नाही ती बिल मला देऊन टाकायची. कारण आता लोक आमच्या नावानं बोंबलतात. लई लोक बोंबलतात बघ कीर्तनकार लोक लई पैसे घेते बोल लई पैसे घेत्या. आम्हाला पेन्शन आहे का म्हातारपणी. मग आम्ही आता माल छापायचा नाही मग कवा छापायचा. मला सांगा 35 मिनिटाचा शिक्षकाचा तास आहे. 35 मिनिटाचा जायला 5 मिनिटं फळापुस आहे 5 मिनिटं शिकितो 25 मिनिटं त्याला 36,000 रुपये पगार आहे. मग इंदुरीकार तर जर 2 तास बोलवतो त्यानं 20,000 घेतले काय कळ लागली बा. आता एवढी लोक देवळा लिहिलं सभेला आणायला काही झालं तर 5-7 लाख रुपये लागले असे तुम्हाला. काही बी नळ्या नळ्या खांड खुंड मग मलाच एखादा लाख द्यायला तुमची काय अडचण आहे. पण तुम्ही आम्हाला नाही देणार. जो तुमची लाल करील त्याला मोकंडी घेणार. आमच्या तासून ठोकणार. आमच्या तासून ठोकणार. लोकांना असं लागतं. इंदुरीकरचं कीर्तन देवळालेला. इंद्रीकरचं कीर्तन देवळालेला. एक धोत्रावालं म्हातारं आलं बिचारं साधं. आणि साध्या माणसाकडं श्रद्धा असते. ते आलं त्याला वाटलं इंदुरीकरच्या पाया पडवा. तिल्लाबाड होतं का श्या सज्जन होतं सज्जन. पण इंदुरीकर हलकट. त्याला म्हणा साहेब त्या म्हाताऱ्याला वाटलं हे बाबा पाया पडून देत. ते बिचारं सात्विक होतं असं वाकून गेलं गेलं. आणि एक लय नालायक माणूस आला पण श्रीमंत लय नोकार पैसा पण महानालायक. इंदुरीकर त्याच्या पेक्षा नालायक. इंदुरीकरनं त्याला लांबूनच पाहिलं म्हणले आतापर्यंत फक्त फुलाचा सुगंध घेत होतो. आज प्रत्यक्षात फुल पाहायला मिळालं. या 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 बसा आमच्या मोकांडी. का इंदुरीकरला माहित होत धोत्रावाला पाया पडायचा रुपया सुद्धा देणार. आणि हा श्रीमंत असल्यामुळे पैशासाठी बोकांडी घ्यायला काय हरकत. हे खऱ्याचं जग नाहीये महाराज. सावध व्हा. संपली माणसं. 5-10 वर्षात तुम्ही नकाशात राहत नाही. उत्तर कुठं राहतं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत. एका मुलाचं नाव सुख आहे. एका मुलाचं नाव दुःख आहे. कलियुगामध्ये वरून लोक सुखी होतील आतून दुःखी होतील. आणि आपण संत वरून दुःखी आहेत आतून सुखी आहेत. आपण वरून सुखी आहेत आतून दुःखी आहे. हे कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये संताशिवाय साधन नाही. आता संत कोणाला म्हणायचं. परत घोटाळा आला. तुम्ही उद्या म्हणाल इंदुरीकर संत आहे. तुम्हाला आमचे लफडे काय माहीत. अहो तुम्ही इस्तरी पाहत्या कर्ज कुठं पाहत्या. तुम्ही गाडी पाहत्या. एक वाक्य सांगा महाराज. कुणालाही संत म्हणू नका. ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणा. इस्टेट का म्हणाला कशाला संत म्हणा. काय त्या इस्टेटीला करायचं. 3,500 एकर जमीन 3,500 एकर जमीन 52 पेट्रोल पंप 51 अंगणवाड्या 325 बार मोकार इस्टेट. मस्त येईन कोणत्या शिवारात किती थोर समाजसेवक. आणि बी पी वाढला. गॅस झाला गॅस. डॉक्टर म्हणले अवघड आहे. डॉक्टरने इथं नळी घातली इकडं काढली तरी गॅस निघाला. डॉक्टर म्हणले इकडं आहे 2 छिद्र पण इकडं एकच आता कसं करायचं. म्हणून त्यानं लघवीची नळी ह्या नागपुडीत घातली. आरडला मिळाला ना. आता काय करायचं इस्टेटीला. ही संपत्ती कमवणारी माणसं आहे ना यांना आपल्याला मरायचंय ध्यानातच नाही. नाही नाही. आणि सगळ्यांनी कमावली त्याच्या मागं कीर्तनकारांनी कमावली काय गैर झालं. काय गन धुतलं ना बाकीचे. संडास नाही ठुली संडास. खिडक्यान भांड्यान भांड्यातलं हल्लं.
कोण नाही राहिलो. अरे उलट तुमच्या सारख्याने म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर सारख्या गरीबाला 5-50 हजार देऊन टाका चला. आपली माणसं आहेत, सांभाळा आणि चला पुढे. हा, तुम्हाला सुख मिळवायचंय, कलीमध्ये सुखाचं साधन सांगतो संत. कोणाला म्हणायचं एका वाक्य सांगतो, संतांची व्याख्या अशी आहे, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्याला संत म्हणतात. आता तुम्हाला संतांची गरज काय, त्याचं एका वाक्यात उत्तर, सुखी आहे देव. देवाचा पत्ता संतांना माहिती आहे म्हणून तुम्हाला संतांची गाठ घ्यावा लागेल. सरळ उत्तर, सुखी आहे, सुखी आहे देव. सुखरूप आयचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो देव सुखी आहे. तुम्हाला संतांची गाठ घ्यावा लागेल. आणि संत कसे तयार होतात त्याचं उत्तर आहे का, पटकन शून्य कर बोटन. आता करेक्ट, हा पण हा परत तसंच केलं का परत. हा हा, आता जरा किचकट आहे तेवढा भाग आहे का. हे जग शून्य होत काय, ए हे जग शून्य, पहिल्या जगात काही नव्हतं. मग आता काय म्हणतील बुवा, मी एम ए बी मे डोक्यातून काढून टाका. सध्या प्रगती फार आहे आपल्याकडे. 1.5 किलोमीटरला धावा, 2 किलोमीटरला बार, 3 किलोमीटर पेंपोर पेंप, 4 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, 5 किलोमीटरला इंग्लिश मिडियम, 7 किलोमीटरला ज्युनियर सिनियर कॉलेज. लोकांनी पोर आणायची कुठून, आणि सगळ्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढली, कुठं आपली वाढली. रस्त्याच्या कडेला पाल ठोकणाऱ्याला 16 पोर आहेत, 3 गज आहेत, पुढून मोकळाय मागून मोकळाय. आणि आपल्याला किती पोर आहे, 2. माझून 15 वर्ष देश सत्ता कोणाची नाही, आपल्याला पोर कुठे. चालू काम बंद झालं राहिले, त्यांचे लग्न होणार नाही, ते सुटले जात ह्या पौर्णिमेपासून. देवाला खंडूबाई जत्रा 25 ला पोर कुठे आहेत. तुम्हाला मला सगळ्यांना इन मीन 2-2 पोर आहेत. मला 2 पोर आहे म्हणजे तुमच्या माझ्या घरात माणसं किती आहे, 4. पोरगी गेली नवरीच्या घरी किती राहिले, 3. पोरगी गेली सून आली, 4. सून आली सासू मेली, सून आल्यावर सासू काढ राहील, 4. सून मला 3 झाली, सासरेला 8 आला. पोर कुठे, ज्यांना ज्यांना शक्य होत असेल पोर होऊ द्या महाराज, काय कोणचं ऐकू नका. जाऊ द्या, कोण गारी गारी किन, कोण कुल्फी किन, मरून जाऊ द्या. ओरे कुठे राहिले, अजून 2 वर्षानं देवळालीमध्ये ध्यानात ठेवा. अजून 2 वर्षानं तुम्ही 2 एकर जर ऊस लावला, 2 एकर तर 78 म्हणजे 80 गुंठे वावर होईल. 78 गुंठे लागवड करायची, 2 गुंठे वावर प्रत्येक शेतकऱ्यांना मोकळं ठेवायचं. कशाला माहिती, मजुराच्या गाड्या लावायला. अजून 2 वर्षानं मजूर 4 चाकीवर येणार, बांधाला गाडी लावणार आणि बाहेर जाणार. आणि आपण त्याला म्हणणार, मला गावात सोडितो का, सोडितो का मला गावात. तो म्हणणार सोडला असतं पण माझ्याकडे गवताचं वजन येतो पायी पायी. ही पाळी शेतकऱ्यावर आली का, शेतकरी काम करीत नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. आणि 5 वर्षानं तुम्हाला सांगून ठेवतो त्रिमक राजदिंडीच्या कीर्तनात, 5 वर्षानं शेतीला सोनेरी दिवस येणार ध्यानात ठेवा. आणि शेती सोनेरीच आहे, शेती परवडत नाही जरा असं कोणी म्हणला, त्या कानपट्टी ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. आपली लोक कामच करीत नाही, बाप दिवसभर लागणार आणि पोरे संध्याकाळी वरा तिला, बाप कार्य करता पोरे युवक कार्य करता, आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष अख्या वावरात गावात, आणि बायको गावात भाषण जोडी ती. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं म्हणजे हा राय ना बाई राय ग बाई राय. नवरा मशीन वडीत नेला आणि तो असल ते भाषण, आणि बाप बांधावर उभा राहतो काय गवत आहे. त्याचा पोरे म्हणतो विकल्याशिवाय पर्याय नाही. आता हे आहे कामच नाही करत लोक, कामच करायचं नाही. आता हा हायवे ना हायवे आपला नगर मनमाड हा 5 वर्षावर आलाय बाबा, 5 वर्षानं आपला नगर मनमाड हायवे नुसते येडे हिंडणार, येडे कागद गोळा करणार लोक, जमीन होणार 1 कोटी रुपये गुंठा, तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके, आणि काही जण 1 कोटी हातात घेणार. 1 कोटी म्हणजे 100 लाख खर्चायला काय लागतं, 25 चा बंगला आणि 25 ची गाडी किती गेले, 50-12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नुळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी, मॅनेजर बाहेरचा आहे, वॉचमॅन बाहेरचा आहे, आपलं मॅनेजर बाहेरचा आहे, कंपनी बाहेरची, वॉचमॅन आपला आहे. राईट राईट, येऊन दे येऊन दे येऊन दे धनमाय अंगाव जरा सावध व्हा. आणि महाराज तुम्हाला वाईट वाटेल पण आता इथून पुढे आपल्या माणसांना थोडं का पार भयन, पण आपण नीट केलंच पाहिजे. 1. आपल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. 2. आपल्या पोरांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच
पाहिजे. आणि तीन, आपली माणसं मोठी करायला शिका. संत भिंत काय घेऊन बस संतला काय. आता संत 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 कोण, ज्यांचं अस्तित्व संपत नाही त्याला संत म्हणतात. उद्धारण्यासाठी येतात ते संत म्हणतात. आणि पहिलं जग शून्य होतं. नीट ऐका आता, शून्य कर बोटानं. हां बस ओके. आणि त्याला खाली एक रेष वळा. बस आता पटकन सगळे ऐका बरं का. शून्य कसं आहे रे असा. त्याला खाली एक रेष वाढलं की झाली एक. मग ऐका नीट, पहिलं जग शून्य होतं. त्याला खाली एक रेष वाढा, ब्रह्म तयार झालं. पहिलं जग शून्य होतं, जगात पहिलं ब्रह्म झालं. झालं का ब्रह्म तयार. अय कोठाला काय नाही बरं का. 11 पर्यंत जायचं आहे. 11 पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं, पहिल्या जगात अजून जग तयार झालेलं नाही. पहिला शब्द बाहेर पडला ओम. म्हणून वेदाचं मूळ आहे ओम, सृष्टीचं बीज आहे ओम, आणि माणसाचं मूळ आहे ओम. आणि त्या ओम मधून तीन अक्षर बाहेर पडली, अ उ आणि म, आकार उकार आणि मकार. आणि त्यामधून 16 कला बाहेर पडल्या. 16 कला लिहून घ्या. मानेपासून वर 5, मानेपासून खाली 5, 5 5 10, आणि याच्या आतमध्ये पंचमहाभूताच्या 15, आणि 16 कळेचं मन, आणि 16 कळेचा नर तयार झाला. जगात पहिल्यांदा नर तयार झाला. स्त्री तयार झाली, पुरुष तयार झाला, स्त्री पुरुष संबंध झाला. स्त्रीला दिवस गेले आणि बाळ पोटात वाढायला लागलं. आणि 9 च्या 9 महिने लिहून घ्या. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला लिंग येतं, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. तो यमडे असो नाही तर सोमडे असो नाही तर भोंबडे असो, लिंगच नाही तर काय वांग खंड. हा, तिसऱ्या महिन्यामध्ये लिंग येतं, नीट लिहून ठेवा. पहिल्या महिन्यामध्ये डोकं, दुसऱ्या महिन्यामध्ये करचरण, तिसऱ्या महिन्यामध्ये लिंग, चौथ्या महिन्यामध्ये हस्ती, 5व्या महिन्यामध्ये त्वचा येते बाळाला स्किन, आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळा आईच्या पोटात फिरायला लागतं. त्या फिरण्याचा असा नियम आहे, ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होत असतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायली घेऊन बंबलं दिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंप विसरून या, हे कुठं नाही करायचं नाही. हा, मग एखादी बाई म्हणत का महाराज तुम्ही आम्हाला एवढं डायरेक्ट सांगितलं, मग कुशीवर कोणी ध्यान ठेवलं का. महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज, त्या मातेनं स्तनातल्या त्या मातेनं कुशीवर ध्यान ठेवलं. पोरग पोटात असताना रामायण महाभारत वाचलं तर राजे शिवाजी सारखं रत्न महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज, तिनं मुलाला चक्रवात कसं घुसायचं हे पोटात शिकवलं. एक माता अशी झाली का तिनं गर्भाचं संरक्षण उत्तरेनं गर्भ पोटात सांभाळला. आणि एक माता अशी झाली का तिनं 5.5 महिन्यामध्ये जगाला देव दाखवणारा ध्रुव पैदा केला. आणि एक माता अशी झाली की हनुमंतरायाची आईनं स्तनाला हात लावला आणि स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर ओढवली तर दगडाचा तुकडा झाला होता. आणि मग अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं, तू माझं दूध पिलाय, मी तुला रामाला अर्पण केलंय. आणि रामाला अर्पण केलं असताना तुला द्रोणागिरी आणायला गेला तेव्हा रामाला लढायची पाळी आलीच कशी, याची लाज तुला कशी वाटली नाही. तू माझं दूध पिलाय. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. त्याला ओवी सांगतो तुम्हाला, मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या धातरी उकडून 9 मासावरी. 10व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं. आणि बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागत असते. आजीबाई हातवाला करते आणि बाळावशी पडते. मग ते सावध होतं. क्या म्हणतं, मी कधी म्हणलो होतो नीट वागन. देव म्हणले, तू गद्दार हे मला माहीत आहे. आत्ता शिक ऋषिकेश बाहेर आला. हा, आता डोकं लावायचं. हा बाहेर आला, नीट वाक्य ऐका. आला तेव्हा याला नाव नव्हतं. मग तो कोण होता, ब्रह्म. कळलं. मग पहिलं जग बॉम्बला सगळं शून्य. त्याला खाली एक रेशवडली तयार झालं, ब्रह्म. आता हा जो एक आहे ना, हा एक त्याला खाली पिरगळा 2. मग पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म. आणि ब्रह्माला चिटकली माया. आणि आज तुम्ही आम्ही संपलो कशाला, मायेनं संपलो. काय पाप केलं आईनं, काय पाप केलं. आज 50% कीर्तनात बसलेल्या बाया आहेत, नातवाला हात लावू शकत नाही लावू शकत हात. काय वाईट आहेत, आईनं वाईट केलंय मुलाचं पण नाही. अरे पोरगी माई आजीबाई सप्त्याला गेली, सप्त्याला काल्याच्या कीर्तनाला जेवायला बसली. बुंदी उरली पत्रवळीवर, तिने फिकून नाही दिली रे, लुगड्याच्या पदरात बांधली आणि बुंदी घरी नातवाला नेली. त्याच्या आईनं ती बुंदी कुत्र्याला घातली. तरी सण केली माया. 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी. बापाला असेच आज करते, असेच आपते फेडा तोवर दुसरा घेऊन येते. कोण रडतो कोणासाठी, माया. आणि माया कशी असते जरा नीट ऐका, माया कशी असते नीट ऐका. मला संध्याकाळची वेळ होती, मला आईने ढोक्याची पाटी खाली ठेवली, आईने ढोक्याची पाटी खाली ठेवली मला. आणि आईने पोराला जवळ बोलवलं, टाइम टेबल लागला.
काय टाइम टेबल? परीक्षा आली आहे, परीक्षा अभ्यास कर. पोरग म्हणलं आज आहे अभ्यास चालू आहे काय? आई म्हणली येणार नको हो, अभ्यास कर बाबा. मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही, मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही. हे वाक्य आईचे आहेत पण ईश्वराचे आहेत. काय अनुभव आहे आपला? ज्या मुलीची आई लवकर गेली, ज्या मुलीनं भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढले असतील, तिला माहित आहे काय भानगड आहे. तुम्ही अजून भाऊजाई नावाचा प्राणी पाहिला नाही महाराज? वा 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 वा, सगळ्या प्राण्यात विषारी प्राणी महाराज. कधीच त्यांनी भावांना कधी भावा भावांचं जमून दिलं नाही, इतकी हुशार क्वालिटी महाराज. महाराज पोरग म्हणलं आगाय अभ्यास चालू आहे, परीक्षेला जावं लागत आहे, देवळा दिला म्हणजे जा ना. जाणं नाही आई, खोली घ्यावं लागते खोली, मग घे ना. सकाळी लवकर उठलं पोरग, पोरग लवकर उठलं बरं. आणि आई म्हणली बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडी ने गोधडी. पोरग म्हणलं परीक्षेला गोधडी? आमची आई म्हणते मी घेते स्टँडवर. आईनं फटक्या लुगड्याचे आईनं गोधडी गोणीत घातली, फटक्या लुगड्यातली आई स्टँडवर उभी राहिली. गुडघ्यापर्यंतच लुगडं, बांगडी फुटली म्हणून हाताला फटके बांधणारी आई बगलात गोधडी घातली. एसटी समोरून आली, आमची आई एसटीत चढली, एसटीतून दोन तीन माणसं उतरली, आईनं मांडीवर पोराच्या गोधडी ठेवली आणि एसटीच्या खाली उभी राहिली. हात हलत होता,